छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या आम्ही कन्या. आमचा जन्म 14 एप्रिल 1675 सालचा. आम्हाला लहानपणापासूनच युद्धकला, तलवारबाजी या सगळ्याचं प्रशिक्षण आमच्या आबासाहेबांकडून मिळालं होतं. शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम राजे यांच्यासोबत आमचा वयाच्या 8व्या वर्षी विवाह झाला. 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. त्यानंतर औरंगजेब खुश झाला. त्याने साम, दाम, दंड, भेद सर्व नीतींचा वापर करत मराठा साम्राज्याला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती लागल्यानंतर मराठा साम्राज्य मोठ्या संकटात सापडले आणि दरम्यान त्याने छत्रपती संभाजी महाराजांना यातना देऊन त्यांची हत्या केली आणि अखंड स्वराज्य पुन्हा एकदा पोरकं झालं. आता राजाराम महाराजांच्या हाती कारभार आला. इंजीच्या मोहिमेवर असताना पुरी पडू लागल्याने त्यांना माघार घ्यावी लागली व ते मुघलांशी तह करून ते पुन्हा महाराष्ट्रात आले आणि स्वराज्याची राजधानी त्यांनी साताऱ्याला हलवली. 1700 राजाराम महाराजांचेही निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आम्ही स्वराज्य सांभाळण्याचा निर्णय घेतला. औरंगजेबाच्या लाचखोरीचे तंत्र अनेक अधीर सैन्याची रहस्यही जाणून घेतली. हळूहळू आम्ही स्वराज्याचा सैन्याचा व जनतेचा विश्वास संपादन केला आणि त्याच वेळी औरंगजेबाचा 1707 मध्ये मृत्यू झाला. जय भवानी, जय शिवराय.